नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री। तर त्रिकोणमिती, या त्रिकोणमितीची ओळख आपण सुरुवातीला करून घेणार आहोत। एखाद्या झाडाची आपल्याला उंची मोजायची आहे तर उंची कशी बरं मोजली जाऊ शकते, किंवा समुद्रातील जहाज जे आहे ते जहाज किनाऱ्यापासून किती दूर असेल, जहाजाचे दीपस्तंभापासूनचं अंतर किती असेल, विमान जमिनीपासून किती अंतरावर असेल, यासारख्या प्रश्नांची उत्तरे काढण्यासाठी या त्रिकोणमितीचा उपयोग होतो। तर त्रिकोणमिती ही गणितातील अजून एक शाखा आहे। या त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र या विविध शाखांमध्ये केला जातो। आता त्रिकोणमिती ही गणिताची एक शाखा आहे असं जेव्हा मी म्हटलं, त्यावेळेला हिचा उपयोग खगोलशास्त्रामध्ये, अवकाश विज्ञानामध्ये तसंच विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये केला जातो। नकाशे काढण्यासाठी किंवा पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचं स्थान निश्चित करण्यासाठी या त्रिकोणमितीचा उपयोग केला जातो। या गणिताच्या शाखेमध्ये अंकगणित, बीजगणित आणि भूमिती यांचा समावेश आहे। आता त्रिकोणमिती म्हणजे काय? त्रिकोणमिती हा जो शब्द आहे याला आंतरराष्ट्रीय भाषेत ट्रिग्नोमेट्री असं म्हणतात। तर त्रि कोण आणि मिती, ट्राय गोना आणि मेट्रॉन या तीन शब्दांपासून हा शब्द तयार झालाय। बघा, ट्राय गोना आणि मेट्रॉन, त्रि कोण आणि मिती। ट्राय म्हणजेच तीन, गोना म्हणजेच बाजू आणि मेट्रॉन म्हणजेच मोजमा। तर अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती म्हणजेच त्रिकोणाच्या बाजू व कोण यांच्यातील संबंधांचा अभ्यास। तर त्रिकोणमिती म्हणजे काय? तर त्रिकोणाच्या तीन बाजू व त्यांचे कोण यांच्यातील संबंधाचा अभ्यास या गणिती शाखेत केला जातो। त्रिकोणमिती या गणिताच्या शाखेत बीजगणित आणि भूमितीचा सुद्धा समावेश आहे, हे मी तुम्हाला सांगितलं। आपण त्रिकोणाचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये काटकोन त्रिकोण आपण अभ्यासलेला आहे। त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा काटकोन आहे, तर कोण बी या काटकोनासमोरील बाजू एसी ही झाली कर्ण, 90 अंशासमोरील बाजू कर्ण, त्यामुळे एसी हा या आकृतीमध्ये काय झाला? कर्ण। कोण ए समोरील बाजू या कोण ए समोरील बाजू कोणती आली? बीसी। तर कोण सी समोरील बाजू आली? एबी। बरोबर, आता या काटकोनाच्या दोन बाजू एबी आणि बीसी आणि एसी हा कर्ण, पायथ्यागोरसचं प्रमेय आपण शिकलेलो आहोत। पायथ्यागोरसच्या प्रमेयावरून कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरा बाजू वर्ग, म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग। तर आपण पायथागोरसचं प्रमेय शिकलेलो आहोत। तर कर्ण हा कर्ण आहे, किंवा बी सी जर आपण पाया पकडला तर ए बी ही झाली उंची, पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग, म्हणून
ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग। त्याचबरोबर आपण त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण घेतला आणि दुसरा त्रिकोण घेतला पी क्यू आर। हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि म्हणूनच ए बी छेद पी क्यू, बघा ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर। तर या समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मांचा आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग आपण या त्रिकोणमितीमध्ये करतो। आता त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा आपण अभ्यासणार आहोत। टर्म्स रिलेटेड टू ट्रायंगल, हा आहे काटकोन त्रिकोण। काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90° बी अंशासमोरची बाजू म्हणजे कर्ण, कोण ए आणि कोण सी हे लघुकोन आहेत, कोण बी हा काटकोन। आता कोण ए समोरची बाजू म्हणजेच कोणती आली, तर बाजू बी सी। तर कोण ए ची समोरील बाजू म्हणजे सम्मुख भुजा, ती आहे बाजू बी सी। कोण ए ची लगतची बाजू, कोण ए हा आहे या ठिकाणी, हा कोण ए आहे, याची लगतची बाजू कोणती बरं आहे, बाजू ए बी। तर सम्मुख बाजू आणि लगतची बाजू आपण समजून घेतलं। आता हा त्रिकोण बघा एक्स वाय झेड, कोण झेड 90° म्हणजे काटकोन आहे, 90° समोरची बाजू कर्ण म्हणजे कर्ण एक्स वाय। आता हा आहे कोण एक्स, कोण एक्स ची सम्मुख बाजू समोरील बाजू कोणती आली, बाजू वाय झेड। आणि कोण एक्स ची लगतची बाजू कोणती येणार आहे, एक्स झेड। आता आपण दुसरा कोण घेऊया कोण वाय, कारण कोण एक्स आणि कोण वाय हे लघु कोण आहेत, कोण वाय। कोण वाय ची समोरील बाजू सम्मुख बाजू बघा कोणती आली, बाजू एक्स झेड। आणि कोण वाय ची लगतची बाजू कोणती आली, बाजू वाय झेड। तर ही सम्मुख बाजू आणि लगतची बाजू ह्या लक्षात घ्या, ह्या आपल्याला बरोबर सांगता आल्या पाहिजेत, ठरवता आल्या पाहिजेत, त्या अनुषंगाने आपल्याला पुढचे काही गुणोत्तरे अभ्यासायची आहेत। ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे समजून घेण्याच्या अगोदर थोडस आपण या ठिकाणी सम्मुख बाजू आणि लगतची बाजू समजून घेतलेली आहे, त्याची थोडक्यात आपण या ठिकाणी पुन्हा बघूया। त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू हा काटकोन, क्यू समोरची बाजू म्हणजेच बाजू पी आर हा झाला कर्ण। आता कोण पी हा लघुकोन आहे, तसंच कोण क्यू हा 90° काटकोन आणि कोण आर हा पण लघुकोन। आता कोण पी हा थीटा या अक्षराने दर्शविलेला आहे, थीटा समोरील बाजू, तर थीटाच्या समोरील बाजू कोणती येणार आहे, बाजू क्यू आर ही आली समोरची बाजू। आणि थीटाची लगतची बाजू म्हणजेच ही आली बाजू पी क्यू। त्यानंतर आता कोण आर, कोण आर तो अल्फा अक्षराने दर्शविलेला आहे, तर अल्फा समोरील बाजू म्हणजेच ही बाजू येणार बाजू पी क्यू। आणि अल्फाची लगतची बाजू म्हणजेच ही बाजू क्यू आर। या आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहेत बाजू लक्षात घेणं, समोरील बाजू किंवा सम्मुख बाजू आणि लगतची बाजू। त्रिकोणमितीय गुणोत्तरातील पहिलं आपण बघणार आहोत साइन गुणोत्तर। या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण पी क्यू बी हा घेतलेला आहे, कोण बी क्यू बरोबर 90°, कोण क्यू च्या समोरची बाजू म्हणजेच पी पी हा झाला कर्ण, हायपोटिनस म्हणजेच हा आहे कर्ण पी पी किंवा आपण पी बी असं त्याला म्हणूया। आणि
कोण बी हा लघु कोण आहे तो थीटा मी घेतलेला आहे। आता या थीटा संदर्भात आपल्याला गुणोत्तर मांडायचे आहे। समरूप त्रिकोणाची आपण या ठिकाणी गुणधर्म वापरणार आहोत। दुसरा एक त्रिकोण मी घेतला, त्रिकोण ए सी बी। या त्रिकोणामध्ये कोण सी हा काटकोन, त्यामुळे हायपोटेन्यूस आला ए बी। आता समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार आपण या ठिकाणी मांडणार आहोत। बघा, पी क्यू छेद पी बी, पी क्यू छेद पी बी। आता पी क्यू थीटाच्या संदर्भात पी क्यू हा को ही बाजू जर आपण बघितली तर ही काय आहे, अपोजिट बाजू, सम्मुख बाजू आहे। कोण बी ची समोरची बाजू आहे किंवा सम्मुख बाजू आहे, म्हणजेच थीटाची समोरची बाजू। आणि बी पी हा आहे कर्ण, म्हणजेच पी क्यू छेद पी बी म्हणजेच काय आहे, तर कोण बी ची समोरची बाजू छेद कर्ण। आता त्रिकोण ए सी बी या त्रिकोणामध्ये आपण बघूया, थीटाच्या संदर्भात समोरची बाजू कोणती आहे, ए सी, म्हणजेच ए सी अपॉन ए बी, ए सी अपॉन ए बी। या ठिकाणी ए बी हा कर्ण आहे, मग ए सी अपॉन ए बी बरोबर काय आहे, तर कोण बी ची समोरील बाजू छेद कर्ण। या ठिकाणी लक्षात घ्या, दोन्ही कोणाचा थीटाचा आपण विचार करतोय, कोण बी आणि समोरील बाजू, म्हणजेच या दोन त्रिकोणांचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येतं की पी क्यू छेद पी बी बरोबर ए सी छेद बी सी बरोबर कोण बी ची समोरील बाजू छेद कर्ण, बरोबर। मग हे जे गुणोत्तर आहे, या गुणोत्तराला बी या कोणाचे साइन गुणोत्तर असे म्हणतात। आणि हे गुणोत्तर आपण साइन बी किंवा थीटा या रूपात लिहितो। तर साइन थीटा बरोबर काय आहे, कोणाची समोरील बाजू छेद कर्ण। मग थीटा कुठे आहे, लघुकोन या ठिकाणी आहे की या ठिकाणी आहे, तर साइन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद गुणोत्तर। तात्पुरते गुणोत्तर आपण बघणार आहोत, कोसाइन गुणोत्तर। त्रिकोण पुन्हा पी क्यू बी घेतला आपण आणि दुसरा त्रिकोण घेतला ए सी बी, पुन्हा पी बी हा कर्ण आहे। आता हा कर्ण थीटाच्या संदर्भात बी क्यू ही झाली लगतची बाजू आणि कर्ण पी बी, मग बी क्यू छेद बी पी, बी क्यू छेद बी पी थीटाच्या संदर्भात, कोण बी च्या संदर्भात, म्हणजेच बी क्यू म्हणजेच काय, तर कोण बी ची लगतची बाजू आणि बी पी हा कर्ण। आता त्रिकोण ए सी बी मध्ये बघूया, कोण बी च्या संदर्भात म्हणजे थीटाच्या संदर्भात लगतची बाजू म्हणजेच कोण बी सी छेद कर्ण आहे बी ए, म्हणजेच कोण बी ची लगतची बाजू छेद कर्ण, म्हणजेच काय, तर बी क्यू अपॉन बी पी इक्वल टू बी सी अपॉन बी ए इज इक्वल टू कोण बी ची लगतची बाजू छेद कर्ण, बरोबर आहे। म्हणजेच जेव्हा आपण लगतची बाजू छेद कर्ण घेतो त्यावेळेला हे गुणोत्तर असतं कोण बी चे कोसाइन गुणोत्तर। बी म्हणजेच या ठिकाणी आपण थीटा घेतलेला आहे, म्हणजेच थीटा कॉस थीटा, हे थोडक्यात आपण कॉस थीटा असं लिहितो, तर हे कॉस बी किंवा कॉस थीटा गुणोत्तर असं आपण म्हणतो। मग कॉस थीटा बरोबर कोणाची लगतची बाजू छेद कर्ण, ओके। तर आपण साइन गुणोत्तर बघितलं, कॉस गुणोत्तर बघितलं, पुढचं आहे टेंजंट गुणोत्तर। त्रिकोण पी क्यू बी, कोण बी हा थीटा आहे आणि कोण ए सी बी। आता आपण बघणार आहोत पी क्यू छेद बी क्यू। आता पी क्यू
म्हणजे कोन बी च्या संदर्भात पी क्यू ही समोरची बाजू आणि बी क्यू ही कोन बी ची लगतची बाजू, म्हणजेच कोन बी ची समोरील बाजू छेद कोन बी ची लगतची बाजू। आता त्रिकोण ए सी बी मध्ये कोन बी च्या संदर्भात ए सी अपॉन बी सी, पुन्हा कोन बी च्या संदर्भात ए सी ही समोरील बाजू समुख बाजू आणि बी सी ही लगतची बाजू, म्हणजेच कोन बी ची समोरील बाजू छेद कोन बी ची लगतची बाजू, म्हणजेच पी क्यू अपॉन बी क्यू इक्वल टू ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू कोन बी ची समोरील बाजू छेद कोन बी ची लगतची बाजू। तर या गुणोत्तराला कोन बी चे टँजंट गुणोत्तर असे म्हणतात आणि हे थोडक्यात टॅन बी किंवा टॅन या ठिकाणी जो थीटा असेल त्या संदर्भात हे गुणोत्तर मांडलं जातं। तर टॅन थीटा बरोबर कोणाची समोरील बाजू छेद कोणाची लगतची बाजू। तर अशा प्रकारे ही तीन गुणोत्तर आपण बघितलेली आहेत। तर काटकोन त्रिकोणात लघुकोन थीटा संदर्भात त्रिकोणमितीय गुणोत्तरे कशा प्रकारे लिहिली जातात बघा। साइन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद कर्ण, कॉस गुणोत्तर कोणाची लगतची बाजू छेद कर्ण, आणि टॅन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद कोणाची लगतची बाजू। तर अशा प्रकारे काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनच्या समोरची बाजू कर्ण आणि इतर दोन कोन जे लघुकोन थीटा आहेत त्या संदर्भात आपण साइन कॉस टॅन गुणोत्तर लिहू शकतो। त्रिकोण पी क्यू आर चा कोन आर हा काटकोन आहे तर खालील गुणोत्तरे काढा। आता कोन आर हा काटकोन आपल्याला दिलेला आहे। आपण पहिले आपण अशा प्रकारे एक टेबल तयार करून घेणार आहोत। समोरील बाजू लगतची बाजू, समोरील बाजू लगतची बाजू, साइन पी, पी आणि क्यू या लघुकोना संदर्भात आपल्याला ही गुणोत्तर मांडायची आहेत, बरोबर। आता कोन आर हा काटकोन त्याच्या समोरील बाजू म्हणजेच क्यू पी हा कर्ण, म्हणजेच कर्ण आला क्यू पी। आता कोन पी ची समोरील बाजू लिहून घेऊया आपण। समोरील बाजू कोणती येईल? क्यू आर। कोन पी ची लगतची बाजू पी आर। क्यू कडे जाऊया आपण। क्यू ची समोरील बाजू पी आर आणि लगतची बाजू क्यू आर। ए लक्षात घ्या, एका कोणाची समोरील बाजू ती दुसऱ्या कोणाची लगतची बाजू असते। बघा, कोन पी ची समोरील बाजू क्यू आर ती कोन क्यू ची लगतची बाजू, कोन पी ची समोरील बाजू ती कोन क्यू ची लगतची बाजू, तर कोन पी ची लगतची बाजू ती कोन क्यू ची समोरील बाजू। आता आपण पहिले साइन पी लिहायचे आपल्याला। साइन गुणोत्तर म्हणजेच काय? तर कोणाची समोरील बाजू भागिले कर्ण। आता पी ची समोरील बाजू कोणती आहे? क्यू आर, आणि कर्ण आपण काढलाय क्यू पी, म्हणजेच उत्तर आलं क्यू आर अपॉन क्यू पी। ओके, नेक्स्ट आपल्याकडे हे टेबल तयार आहे। कॉस क्यू, कॉस क्यू म्हणजेच काय? तर कोणाची लगतची बाजू छेद कर्ण। क्यू कडे या, लगतची बाजू काय आहे? क्यू आर छेद कर्ण क्यू पी, म्हणजेच क्यू आर छेद क्यू पी। त्यानंतर आपल्याला टॅन पी काढायचंय। टॅन गुणोत्तर काय आहे? कोणाची समोरील बाजू छेद कोणाची लगतची बाजू। पी समोरील बाजू आहे क्यू आर आणि लगतची बाजू पी आर, म्हणजेच क्यू आर छेद पी आर। आणि टॅन क्यू आपल्याला आता पुढे काढायचंय। टॅन क्यू पुन्हा समोरील बाजू छेद लगतची बाजू, पण क्यू ची समोरील बाजू पी आर अपॉन क्यू आर। तर अशा प्रकारे आपण हे टेबल जर तयार करून घेतलं तर समोरील बाजू लगतची बाजू यानुसार आपण ही गुणोत्तर काढू शकतो। साइन कॉस आणि टॅन गुणोत्तर आपण लिहू शकतो। लक्षात घ्या, कर्ण जो आहे तो आपण पहिले लिहून घेणार बाजूला आणि समोरील बाजू लगतची बाजू हे मात्र आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल। तर काटकोन त्रिकोण एलएमएन मध्ये कोन एलएमएन बरोबर 90 अंश, कोन एल बरोबर 50 अंश, कोन एन बरोबर 40 अंश यावरून खालील गुणोत्तरे लिहा। साइन 50, कॉस 50, टॅन 40,
कॉस 40. आता या ठिकाणी कोण एम हा 90 अंश दिलेला आहे. आपण टेबल लिहिणार आहोत. कोण एम समोरची बाजू कर्ण म्हणजे एल एन हा झाला कर्ण. आता कोण एल म्हणजे 50 अंश. आता आपल्याला साइन 50 आपण या ठिकाणी कोण एल लिहूया किंवा कोण साइन 50 अंश पण तुम्ही लिहू शकता. कोण एल समोरची बाजू कोणती येणार आहे एम एन. तर कोण एल च्या लगतची बाजू कोणती आली एल एम. तर कोण एन कडे येऊया. हा 40 अंश आपल्या 40 अंशाचा पान काढायचा आहे. कोण एन आहे या एन च्या समोरील बाजू म्हणजेच कोणती आली एल एम आणि लगतची बाजू एम एन. तुम्ही चेक करा कोण एल समोरची बाजू एम एन तीच एन ची काय आहे लगतची बाजू. तर कोण एल ची जी लगतची बाजू आहे ती एन ची समोरची बाजू आहे. ओके आपलं बरोबर आहे. आता आपण साइन 50 अंश. साइन 50 म्हणजेच काय तर आपल्याला या एल या कोणाचं साइन गुणोत्तर लिहायचं आहे. तर साइन 50 म्हणजेच काय तर साइन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद कर्ण. मग साइन 50 म्हणजेच एल एल ची समोरील बाजू कोणती आहे एम एन आणि कर्ण आहे एल एन म्हणजेच आपलं उत्तर आलं एम एन अपॉन एल एन. ओके नेक्स्ट तेच उदाहरण आहे. आपल्याला पुढचं गुणोत्तर काढायचं आहे कॉस कॉस 50 अंश. आता कॉस 50 अंश 50 म्हणजे पुन्हा एल हाच आहे. कॉस गुणोत्तर म्हणजेच लगतची बाजू छेद कर्ण. एल ची लगतची बाजू कोणती आहे एल एम आणि कर्ण आहे एल एन म्हणजेच उत्तर आलं एल एम छेद एल एन. पुढचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे टॅन 40. टॅन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद कोणाची लगतची बाजू. टॅन 40 म्हणजेच एन या एन याचा आपला टॅन गुणोत्तर काढायचं आहे. ओके आता टॅन गुणोत्तर म्हणजेच काय तर समोरील बाजू एन एन ची समोरील बाजू म्हणजेच एल एम आणि कोण एन ची लगतची बाजू म्हणजेच एन एम. म्हणजेच काय येणार आहे एल एम छेद एन एम किंवा एम एन. ओके आणि आता पुढचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे कॉस 40. कॉस गुणोत्तर म्हणजेच कोणाची लगतची बाजू छेद कर्ण. तर कॉस 40 म्हणजेच 40 म्हणजेच कोण पुन्हा एन च काढायचं आहे. लगतची बाजू एन ची लगतची बाजू आहे एन एम आणि कर्ण आहे एल एन म्हणजेच कॉस 40 आपल्याला मिळालं एन एम अपॉन एल एन. तर अशा प्रकारे हे टेबल तुम्ही तयार करून घ्या आणि त्याच्या सहाय्याने आपण कोणतंही गुणोत्तर अशा प्रकारे लिहू शकतो. दिलेल्या आकृतीमध्ये कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश कोण पी क्यू एस बरोबर 90 अंश. कोण पी आर क्यू म्हणजेच हा काय दिलाय अल्फा आणि कोण पी हा दिलाय थीटा. कोण क्यू पी एस म्हणजेच कोण पी हा दिलाय थीटा आणि आपल्याला साइन अल्फा कॉस अल्फा टॅन अल्फा म्हणजे अल्फाची साइन कॉस टॅन ही गुणोत्तर लिहायची आहेत तसंच थीटाची साइन कॉस टॅन ही गुणोत्तर लिहायची आहेत. आता आपल्याला पी क्यू आर या त्रिकोणात कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश म्हणजेच आपला पी आर हा झाला कर्ण बरोबर हायपोटिनियस हा झाला आपला. आता या त्रिकोणामध्ये दुसऱ्या पी क्यू एस या त्रिकोणात कोण पी क्यू एस बरोबर 90 अंश म्हणजेच पी एस हा आपला आला कर्ण. ओके आता अल्फा या ठिकाणी हा आहे कोण आर याच्या समोरची बाजू म्हणजेच पी क्यू लगतची बाजू क्यू आर. मग साइन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद कर्ण. मग कोण आर म्हणजेच अल्फा याची समोरची बाजू पी क्यू लगतची बाजू क्यू आर. पी क्यू अपॉन
कर्ण पी आर. कॉस गुणोत्तर कोणाची लगतची बाजू छेद कर्ण. अल्फा कोण आर लगतची बाजू. आर क्यू कर्ण पी आर बरोबर आर क्यू छेद पी आर. आणि टॅन गुणोत्तर म्हणजेच कोणाची समोरील बाजू छेद लगतची बाजू. समोरील बाजू पी क्यू लगतची बाजू कोणती येणार आर क्यू किंवा क्यू आर. तो पी क्यू अपॉन आर क्यू. आता थीटा गुणोत्तर आपल्याला लिहायची आहेत. या ठिकाणी पी एस हा आपला कर्ण आहे. पहिला आपण बघणार आहोत साइन गुणोत्तर. साइन गुणोत्तर बरोबर साइन थीटा बरोबर कोणाची समोरील बाजू छेद कर्ण. थीटा संदर्भात समोरील बाजू क्यू एस कर्ण आहे पी एस म्हणजेच क्यू एस अपॉन पी एस. कॉस थीटा कॉस गुणोत्तर कोणाची लगतची बाजू छेद कर्ण. मग कोण थीटा संदर्भात लगतची बाजू आली पी क्यू कर्ण पी एस. पी क्यू अपॉन पी एस. आणि टॅन थीटा टॅन गुणोत्तर समोरील बाजू छेद लगतची बाजू. थीटा संदर्भात समोरील बाजू क्यू एस लगतची बाजू पी क्यू म्हणजेच क्यू एस अपॉन पी क्यू. तर अशा प्रकारे दिलेल्या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण त्याच्या समोरची बाजू कर्ण घेऊन इतर ज्या बाजू आहेत त्याच्यात समोरची बाजू सम्मुख बाजू लगतची बाजू या लक्षात घेऊन आपण साइन कॉस आणि टॅन ही गुणोत्तर लिहिलेली आहेत. या ठिकाणी दोन उदाहरणं तुम्हाला दिली आहेत सोडवायला. त्रिकोण ए बी सी मध्ये मापकोन ए बरोबर 90 अंश. कोण बी व कोण सी ची सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा. लक्षात घ्या कोण बी हा तुम्ही थीटा घेऊ शकता आणि कोण सी हा तुम्ही अल्फा घेऊ शकता. आणि कोण बी ची तिन्ही गुणोत्तर म्हणजे साइन कॉस टॅन तसंच अल्फाची तिन्ही गुणोत्तर साइन कॉस टॅन तुम्हाला लिहायची आहेत. त्रिकोण एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण आहे. कोण वाय बरोबर 90 अंश. या ठिकाणी बाजूंची लांबी ए बी सी या स्वरूपात दिली आहे आणि त्यावरून आपल्याला साइन एक्स टॅन झेड कॉस एक्स आणि टॅन एक्स ही गुणोत्तर तुम्हाला काढायची आहे. तर तुम्ही टेबल तयार करून सारणी तयार करून घ्या आणि त्यावरून ही उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. कशा प्रकारे आपण टॅली करायचं तर एका कोणाचं समोरील बाजू ही दुसऱ्या कोणाची लगतची बाजू असते त्यामुळे आपण लिहिलेलं लगतची बाजू समोरची बाजू बरोबर आहे की चूक आहे हे टॅली करू शकता तुम्ही आणि त्यावरून ही गुणोत्तर लिहायची आहेत. आता आपण इथेच थांबणार आहोत. पुढील भागामध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध कशा प्रकारे आहे आणि त्यावर आधारित काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.